हाय फॅमिली, हाय। आज आम्ही चॅलेंज करणार आहोत ग्रब अँड गॉसिप मध्ये। हे आहे बोस्टरला, हे बघा, ग्रब अँड गॉसिप कॅफे मध्ये आम्ही बर्गर चॅलेंज करणार आहोत। आज तयार आहे सगळे? yes. चला आतमध्ये जाऊया। चला, आज आहे चिकन महाराजा बर्गर चॅलेंज आणि जिंकणाऱ्याला मिळणार आहे पूर्ण 500 रुपये बक्षीस। हे बघा, 500 रुपये कॅश। जो बर्गर पहिला संपेल त्याला कोण संपेल? आज आपले कंटेस्टंट आहेत सुनील, ओमकार, मंदार, प्रतीक, यश, हरीश भाई आणि हरीश भाई या कॅफेचे ओनर। आणि मी ऐकलंय तुम्ही आज पूर्ण दिवस काय खाल्लं नाहीये? नाही, तसं नाही, थोडा एक समोसा पाव खाल्लेला, लाईट लाईट खाल्ला, पण मला माहिती होतं चॅलेंज ठेवणार म्हणून मी थोडा जागा ठेवला। स्ट्रॅटेजी तुमची स्ट्रॅटेजी काय? आमची स्ट्रॅटेजी जोरात घ्यायची। जोरात खायचं? नाही, जोरात थोडा खाल्लाय, नॉर्मल जागा ठेवलाय। हा, थोडी जागा ठेवतो, मी थोडा हळूहळू पोट बघू आता काय होतं। पोट हलून झालंय माझ्या, मी खातो सर्व खातो। तुमची स्ट्रॅटेजी फिक्स आहे? फिक्स आहे एकदम। नवलेश आज चॅलेंज नाही करणार आहे, नवीन लोकांना द्यायला पाहिजे की नाही? प्रेक्षकांचं आगमन झालेलं आहे, आई आलेली आहे कल्याणी। आणि चॅलेंज सुरू व्हायच्या अगोदर तुम्ही बर्गरची मेकिंग बघून घ्या। दिनेश भाई आहेत ग्रामीण गॉसिपचे ओनर आणि आज आमचं चॅलेंज मध्ये आहे महाराजा चिकन बर्गर। महाराजा चिकन बर्गर काय खासियत काय याची? याच्यामध्ये कसं आहे, डबल पेटी डबल चीज आहे, हेवी आहे, तुम्ही खाल्ला पूर्ण फुल पोट भरून जाईल तुमचा। वा, आणि कोण पहिला खातो आता हे चॅलेंज बघू आपण एकत्र। सर्वांनी स्टिक्स काढा आणि चॅलेंज चालू करा। हो, सगळ्यांनी टाळ्या वाजवून आपण उत्साह वाढवूया सगळ्यांचा। काही प्रेक्षक सुद्धा आहेत, त्यांचे रेग्युलर कस्टमर बहुतेक, तर ते पण प्रोत्साहन देत आहेत सर्वांना। तुमच्या समोर आहे एक बर्गर, महाराजा चिकन बर्गर, आणि जो फास्टेस्ट खाईल त्याला मिळणार आहेत 500 रुपये बक्षीस। रेडी सगळे? ओके, 3, 2, 1 and go. Come on. Pratik bhai, come on. Yes, come on.
विचारूया ओनरला इथे कोण जिंकलाय तुमच्यामध्ये? आता दोघांनी एकत्र हातूत चाललाय, तो धकलाय मग त्याची हालत परिस्थिती बघा आता त्याची काय झाली आहे. माझ्या मते काका विनायक, कारण ह्याच प्लेट मध्ये जागा थोडी खाली आहे आणि काकांना पूर्ण खाली आहे. प्लेट मध्ये थोडस आहे आणि काकांच्या ह्याच्यात काहीच नाहीये. माझ्या अशा काका विनायक आणि ह्या नियमानुसार विनर आहेत आपले ग्रामीण कौशिकचे काका. एक नंबर तरुण व्यक्ती जिंकलेली आहे तुमच्या मधली आणि तुम्ही सगळे हरलेले मंदार दुसरुंदा हरला, एकदम क्लोज येऊन हरला मंदार दुसरुंदा. चला हे दुःख काय खतम नाही होता बे. बर्गर कसा होता? बर्गर मस्त होता. बर्गर कसा? खूप टेस्टी होता. टेस्टी होता. बर्गर कसा आहे? खूप टेस्टी होता. टेस्ट मध्ये टेस्टी मस्त आहे. फुल हेवी बर्गर. एकदम एकदम 100% 100% बोला. हा आयटम तुम्ही खा. कसं वाटलं बर्गर? टेस्ट लागली तुम्हाला की नाही? टेस्ट आम्हाला लागली. आमचे बेस्ट बर्गर आहे. पीपल लव्ह दिस बर्गर. अँड यू ऑल्सो लव्ह दिस बर्गर. आय लव्ह दिस. आय लव्ह इट. येस. काय तुम्ही काकाने हरवलं तुम्हाला? काका दुकानाला रोज खात असेल. आम्ही नाही खात रोज. आम्ही बनवून देतात लोकांना. मिठाई वाली खुद की कभी मिठाई खाता नाही. सही बोलायचं. बात सही आहे. मग तुम्ही किती महिन्यांपासून तयारी केली होती या चॅलेंजची? मला आता 2-3 दिवस अगोदर माहिती पडलं चॅलेंज आहे. तेव्हा माझा प्रोग्राम नव्हता चॅलेंज. आता तुम्ही विचारले कोण कोण आहे चॅलेंज मध्ये, म्हणून मी बोललो हो मी पण होतो चॅलेंज. सगळं स्ट्रॉंग कंटेस्टंट. नेक्स्ट टाइम ट्राय करा घेऊन पकडा. दादा हे अजूनपर्यंत संपलं नाही. कधी संपणार? वय झाले. वय झाले. तुमच्यासारखे तरुण नाही येत ना ते. त्याला कोळंबी भात दे लगेच. कसं वाटलं तुला? मजा आला. तू का नाही? नाही मला माहिती होता की मी जिंकणार नाही या कॉन्टेस्ट. पहिलेच नाही बोलला. बिलकुल रिक्स नाही लेने काय. माहिती नव्हता मी जिंकणार आहे. मी पूर्ण मला हे होता की प्रतीकच जिंकणार आहे. प्रतीकने भरपूर चॅलेंज जिंकले आहेत मी ऐकलं असं. नाही नाही मी मुद्दा म्हणलो. मी मला सगळा चान्स देऊ काय नेहमी काळजी घ्या. एक स्वतःच्या बाजू सेफ. आणि इथला डिटेल व्हिडिओ केलेला आहे आम्ही आणि तो क्रेझी फुडी रंजितावर आलेला आहे. बघायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. नक्की बघा. ग्रामीण कौशिकचा व्हिडिओ. कासव आणि सशाची गोष्ट आठवली. शेवटपर्यंत तुम्ही वाटले नव्हते जिंकतील. मंदार मंदार जरा इकडे बाबा. मला खूप दुःख वाटलं तू हरणार. सॉरी. नेक्स्ट चॅलेंज साठी माझ्यासारखं स्ट्रॅटेजी ठेव. दॅट द स्पिरिट. आणि आजचे विनर आहेत हरीश काका आणि आमच्या क्रेझी फुडी टीम कडून एक छोटीशी गिफ्ट. आमचं 500 रुपयाचं बक्षीस आहे. छोटस बक्षीस आहे पण आमच्या आई देणार तुम्हाला नेहमीप्रमाणे. आई ह्या पोरांना हरवलं काकांनी तुमच्या. आम्हाला ट्रेनिंग द्या काका. आम्ही म्हाताऱ्यांना जवळ रंजिता कोण जिंकला? तुम्ही बाहेर गेले कोण जिंकला? मला असं वाटतं की ते अंकल स्वतः जिंकले असते. ते पण होते. बिलकुल सही हो. बिलकुल सही आहे. आणि एका तरुण मुलाने म्हाताऱ्या वयस्कर माणसाला हरवलेलं आहे. आधी मला वाटलं मी मंदारचं नाव घेते पण नंतर असा विचार केला नाही. दाल में कुछ काला हो सकता है. तर ते जिंकले आहेत आणि खूप छान वाटलं की तुम्हाला सगळ्यांना हरवले आहे. रोज आते है इस उम्मीद पे. आज जीतेंगे कल जीतेंगे परसों जीतेंगे रोज हारते हैं. सगळ्यांना बघून मला पण इच्छा झाली चिकन महाराजचा बर्गर खायची पण विदाउट चीज विदाउट बटर आहे. आणि कसं आहे बघतो आता मी. हे सगळे म्हणतात खूप हेवी आहे हेवी आहे. हो हो सालसा सॉस टाकला याच्यामध्ये. सुपर. फक्त चीज नाही आहे बाकी तुम्ही जे खालाय तेच आहे सगळं याच्यामध्ये. खूप भारी आहे जबरदस्त. ह्या आहेत ग्रब अँड गॉसिपच्या स्पायसी विंग. आणि मी यायच्या आधी आमच्या फॅमिलीने मस्त एन्जॉय केलं. विंग्स खाल्ल्या, सँडविच खाले, बर्गर, पास्ता, नाचोस, पिझ्झा, फ्राईज. तर आता मी पण आता टेस्ट करतोय स्पायसी विंग. ते म्हणतात KFC स्टाईल आहे आणि खूप पॉप्युलर आहे त्यांची. बघूया.
हॉट हॉट स्पाइसी विंग खूप छान आहे आणि खूप जबरदस्त आहे. प्रतीक बसू आवडलं तुझ्या चॉईस मला. इथे प्रतीक घेऊन आला होता आम्हाला. प्रतीक बोलला होता की इथे येऊ खाऊया, मस्त आहे सगळे आयटम आणि खरोखर सगळे पदार्थ एक नंबर आहे. मजा आली. रिकमेंड करतील हो 100% आणि तुम्ही फॅमिलीचा व्हिडिओ बघितला असेल तर असं काही नवस्त आलेलं आहे क्रेझी फूड रंजिला नक्की बघा. लिंक इथे आहे ना? येस हा इथे आहे. लिंक इथे कुठेतरी आहे वरती, क्लिक करा नाहीतर डिस्क्रिप्शन मध्ये बघा. 2.5 लाख सबस्क्रायबर स्पेशल पार्टी व्हिडिओ नक्की बघा. चिकन शीक कबाब पिझ्झा आहे, हे तुम्ही टेस्ट करून बघा. कारण आपण बोनलेस चिकन तर रोज खातो, चिकन तर रोज खातो. हा शीकचा कबाब आहे, कबाबचा पिझ्झा आहे. स्पेशल आमचे कंटेस्टंट साठी काकांनी बनवलेला आहे पिझ्झा, तर सगळ्या कंटेस्टंटनी आता आस्वाद घ्या. सगळे आमचे सिनियर सिटीजन आहेत, आस्वाद घेणार आहेत त्याचा. बघा बसून घ्या. बसा बसा. पण तुम्ही कसे काय हरलात, काय तुम्ही काय खायचं तुमच्यामध्ये नाही अजिबात कॅपॅसिटी. पण मला हे जास्त छान वाटलं की काका जिंकले. मन तुझं प्रफुल्लित झालं का? तुझं मन एकदम तू आनंद वाटते. हॅपी टुडे. अभी तो सिर्फ 60 क्रॉस किया है. स्वीट 16 ऐसा होने का. स्वीट 16 नॉट 16. हाँ 60 उल्टा पलटा कर दो. 61 है अभी. बाबा ने दिला मला हरले आम्ही सर्वे. एक मिनिट कोणी दिले? बाबा म्हणजे आजोबा. आजोबा काका. ओके म्हणजे मम्मा बाबा आजोबा सगळे इथेच. ठीक आहे ठीक आहे. चला ओके चांगली गोष्ट आहे. हा आणि काकाने सांगितलं चॅलेंज करायचं का करणार. चलो 3 2 1 गो गो. काका 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 संपलेलं आहे. आता मंदार मंदार किती नाही करणार इथे. यश बघा यश पण संपलाय पूर्ण. याचं वाट. अरे काका पण संपलाय. काकांचा वेळ संपलाय. मला असं वाटतंय काका जिंकले आहेत. चीज बघा चीज बघा. काका कोणाला जर ग्रब अँड गॉसिप मध्ये यायचं असेल तर ऍड्रेस सांगा जरा. ग्रब अँड गॉसिप शॉप नंबर 10 L1 सुंदरम बापटे अपार्टमेंट नवापूर रोड ऑपोजिट मधुर स्वीट्स अँड रेस्टॉरंट. बोईसर वेस्ट. बोईसर वेस्ट जिल्हा पालघर. तुमचा फोन नंबर सांगा कोणाला जर ऑर्डर द्यायची विचारायची. 7744856828. ओके आणि टाइम काय आपला इथं? मॉर्निंग 11 o'clock टू टिल 10 to 10:30 नाईट. रात्री 10:30 पर्यंत. येस ठीक आहे. एक नंबर आहे सगळा मेनू. आणि मी जे खाल्ला दोन्ही पदार्थ बेस्ट होते. पिझ्झा कसा आहे? पिझ्झा मस्त आहे ना? आणि यांनी फॅमिलीनी खाल्लं ते पण छान होतं. आणि आपली स्पेशालिटी काय एकदा परत सांगा. स्पेशालिटी आमचा पिझ्झा आहे, बर्गर आहे. ते आमचे जे रेग्युलर कस्टमर आहेत पिझ्झा बर्गर बर्गरचे लवर्स आहेत. शेक्स, चॉकलेट शेक, स्ट्रॉबेरी शेक्स. नक्की या आणि फॅमिली सोबत या. फॅमिली सोबत यायला पण खूप मजा येईल आणि फ्रेंड सोबत पण खूपच जास्त मजा येईल. जितकं चांगलं आहे ते माझ्या फ्रेंड सोबत आले. ओनर कसे वाटले तुला इथले? फूड जेवढं छान आहे तेवढं टेस्ट आहे. त्याच्यापेक्षा काही पटींनी ते काका स्वतःही खूप चांगले आहे स्वभाव आहे. आणि पूर्ण फॅमिली आहे त्यांची. काका सगळेजण फुल फॅमिली आहे. इथे नसतात फक्त ते असतात आणि त्यांचा मुलगा असतो. पण आज सगळेजण होते. फॅमिली रन बिझनेस. आणि प्रतीक पण फॅमिली मेंबर आहे का? जाऊन करायला मागे. आता तुम्ही पण आमचे फॅमिली मेंबरच झाले ना. मला मुलगाच बोलतात ते. आई कसं वाटलं तुला? खूप मस्त. तर मंडळी रेकमेंडेड जागा आहे बोईसर वेस्ट. म्हणजे आमच्या पालघर स्टेशनच्या पुढचं स्टेशन बोईसर. तुम्ही जर डहाणू ते विरारच्या पट्ट्यात राहत असाल आणि येत असाल तर नक्की व्हिजिट करा ग्रहबन गॉसिपला. ॲड्रेस दिसतो तुम्हाला, नंबर पण दिला आहे. आणि या इथले विंग्स, सँडविचेस, देन बर्गर, पिझ्झा, पास्ता तुम्हाला आवडत असेल तर नक्की खा. फॅमिलीसोबत या. छान आहे. खूप छान आहे. तर उद्या आपण भेटूया संध्याकाळी 4 वाजता. सकाळी 9 व्हिडिओचा मी काय सांगू शकत नाही कारण आम्ही निघतो आहे आमच्या टूरसाठी पुण्याला जायला. पुणे, कोल्हापूर, गोवा आणि रिटर्न पालघर अशी ट्रिप आहे 15 दिवसाची. तर उद्या सकाळी 9 व्हिडिओ आला तर समजून घ्या आणि 4 व्हिडिओ येईल प्रयत्न करतो मी. भेटूया सकाळी 9 जमल्यास
नाहीतर संध्याकाळी 4 वाजता. बाय बाय. बाय बाय. काका एकदा प्रॅक्टिस करू ना चॅलेंज आपला. फोटो झाले ठीक आहे. कशी माहिती आहे का?